You are my wedding band. जय आणि निहिरा कोल्हापूरहून परत मुंबईला पोचतच आलेत. अगं आलो पण आपण, कळलंच नाही हा प्रवास कसा झाला ते. तुझ्या मॅनेजर आणि प्रोड्युसरच्या कॉल्समध्ये संपला ना प्रवास. रागवलीस, सॉरी यार, जे टाळता येत नाही तेवढेच फोन घेतले मी. छे रे, उलटा आय वॉज वेटिंग टू से थँक्यू. बरं, ओके. तुझ्यामुळे किती वर्षात इतकी छान छोटी ट्रिप झाल्यासारखं वाटलं रे मला. आणि आई बाबा किती खुश झाले तू स्वतःहून आलास. आय वॉज सो हॅपी टू सी देम हॅपी. थँक्यू. ठीक आहे, एका थँक्यू बरं का केलंस तू. तसं नाही रे, आय नो यू आर बिझी आणि त्यात तू इतका वेळ काढून. हे बघ निहिरा, आपल्याला जे मनापासून हवं असतं ना त्यासाठी माणूस कसाही वेळ काढतो, कळलं ना. आणि आता हे थँक्यू वगैरे आभार समारंभ करणार असशील ना तर गाडीतून उतर बाई. हो हो, आय एम गेटिंग आउट ऑफ युअर वे. तुझे असंख्य न उचललेले फोन कॉल्स वाट बघतायत तुझी. कसं आहे ना, जिनी फोन केला पाहिजे असं वाटतं ती करतच नाही फोन, काय उपयोग. चला असो, सी यू अराउंड, टेक केअर. रितुला हाय सांगा. यू टू टेक केअर जय, बाय. रोहन झोपेतच दार उघडतोय. दादा साहेब, या या या, स्वागत आहे. कशी झाली ट्रिप? दमला नसशीलच तू, राहिलेलं काम ओव्हर टाइम जागून करावं लागणार आहे आज, कळलं ना. हे बघा रोहन भाऊ, आज आम्ही खुश आहोत. तुम्ही काहीही बोललात तरी आमचा मूड खराब होणार नाही. बोलो बेटे बोलो, जी मे आहे वो बोलो. दादा, अरे विचारलंस तू तिला, काय म्हणाली? नाही यार, इट्स टू सून. फक्त या ट्रिपमध्ये मला एक गोष्ट कळली की मी का तिच्यात इतका गुंतलोय. तो हमें भी तो जरा बता. अरे तिच्या सोबत असलो ना मी की मला सगळं सोपं वाटतं. आय कॅन जस्ट बी माय सेल्फ. तिला माझ्या लहान सहान गोष्टी सगळं माहिती आहे आणि मला पण तिच्या ऑफकोर्स. अरे अखंड 7 तास आम्ही बोलत होतो पण आमचे विषय संपले नाहीत. मी ड्राईव्ह करत होतो ना तर 1 मिनिटही ती झोपली नाही रे. मला असं वाटायचं की आम्ही जुने मित्र होतो आणि त्यामुळे हे सगळं होत आहे, पण असं नाही आहे. मी वेगळ्या प्रकारेच तिच्यात गुंतलोय रे. अरे पण मला कधीपासून माहितीच आहे की हे. आता काय करणार मग, बघत बसणार तिच्याकडे की काही पाऊल उचलणार? अरे बाबा, मला माहीत नाही तिला अजून काय वाटतंय. मी विचारलं आणि तिला तसं वाटत नसेल तर आमची मैत्री तुटेल रे बाबा. आय कांट रिस्क दॅट. बस मग वाट बघत हा, एक दिवस लग्नाची पत्रिका येईल ना व्हॉट्सअपवर तेव्हा कळेल. जय सोफ्यावरची उशी घेऊन रोहनला मारतो. ए गप्प बस, अशी कशी येईल रे पत्रिका? आणि व्हॉट्सअपवर आम्ही नाही पाठवणार. शी इज अ हँड रिटन ओर डिजिटल गर्ल, कळलं का? सगळंच ठरलंय रे तुमचं, टेन्शनच नाही मग. यांची पिलो फाईट बराच वेळ चालणार असं दिसतंय. जयचं शूटिंग लोकेशन. रोहन फोनवर कुणाशी तरी बोलतोय. प्रिया मॅम, खरंच तो शूटमध्ये आहे, मी सांगतो त्याला निरोप. हो हो हो, का 6 वेळा कॉल केला? मी लगेच तुमचा निरोप देतो मॅम. अहो असं काय, तुम्हाला कोण कसं इग्नोर करणार. येस, वरी नॉट, बाय प्रिया मॅम. पुन्हा फोन वाजतो. निहिरा कॉलिंग असं रोहनला दिसतं. क्षणभर तो विचार करतो, उचलू का हा फोन मी? पण मग फोन बंद व्हायच्या तो पटकन उचलतो. त्याचं बोलणं संपत असतानाच जय शॉर्ट संपवून रोहनच्या दिशेने येतो. हो हो हो, मी तुला लोकेशन पाठवतो. किती वेळ लागेल तुला? मला जस्ट एक पिंग कर, मी येतो बाहेर. येस, सी यू सून. कोण येते रे आता? जे तू इतकी वर्ष करू शकला नाहीस ना ते मी एका फोनमध्ये केलंय. हे नाचतोयस काय वेड्यासारखा, सांगशील का आता कोण येते? अरे निहिरा मॅडम येत आहेत. तुझ्या कारमध्ये लास्ट वीक छत्री विसरली म्हणे. मी म्हटलं ये ना मग स्टुडिओला, इकडेच आहोत आम्ही, जवळच आहे ना आणि तिच्या ऑफिसच्या. मग येते म्हणाली खरंच? अरे निघाली सुद्धा ती ऑलरेडी.
येईल आता 20-25 मिनिटांमध्ये. आणि बाय द वे शी कॉल ना, डोंट फॉरगेट दॅट. अरे अजून बरंच काम राहिलं आहे की माझं. असं काय रे, थोड्या वेळाने बोलवायचं ना जरा. आता काय करू दादा? दादा अरे चिल, रिलॅक्स, टेक डीप ब्रेथ्स. मी आहे ना, आय विल मेक शुअर शी इज कम्फर्टेबल अँड दॅट शी वेट्स टिल युअर शॉट्स आर डन. बस अरे तू शांत हो रे जरा. उगाच मॅनेजर नाही केलंय तुला, बट यू नो यू आर द बेस्ट ब्रो. लव यू भावा. जय त्याचा शेवटचा शॉट संपवून परत येताना दिसतोय. रोहन आणि नीरा मस्त चिप्स खात, ज्यूस पीत गप्पा मारत बसलेत. हे बघ, लिहून ठेव तू माझं हे वाक्य. अव्हेंजर्सच्या थॉरचा हॅमर सुद्धा उचलेल तो एक वेळ, पण पत्ते खेळायला कधीही बसणार नाही. अरे असं जुगारी असल्यासारखं फील येतो रे मला असं म्हणलं की. आपण काय साधी सत्ती लावणी, जजमेंट, चॅलेंज असं गेम्स खेळणार? वेगळी मज्जा असते रे पत्ते खेळण्यात. आम्ही लहानपणी कझिन्स एकत्र उडं खेळायचो ना. हे हॅलो, कधी आलीस? बराच वेळ झाला ना, बोर केला असेल ह्याने तुला खूप. ए अरे काय मस्त रे तुझी वर्क प्लेस, सो मच हॅपनिंग, नॉट अ सिंगल डल मोमेंट, आणि रोहन इज अ वंडरफुल कंपनी. हो तुम्ही इकडे बसून मस्त गप्पा मारताय, तुम्हाला हॅपनिंगच वाटणार. काय रे फोमो होतोय का तुला? व्हेरी फनी. चला निघूया आपण इकडून, पाऊस येईल असं वाटतंय. मस्त आल्याचा चहा. रोहन दोघांकडेही बघून हसतो. निहिरा लगेच कारच्या दिशेने चालायला लागते आणि जय तिच्या मागे. दादा मी जरा शेड्यूल बघून येतो, तुम्ही वा पुढे, आल कॅच अप. बाय वहिनी. आय मीन निहिरा ताई. मी ड्राईव्ह करतो, तुम्ही मस्त मागे बसून गप्पा मारा. नको, निहिराला पुढे बसायला आवडतं आणि मला ड्रायव्हिंग. तुम्ही बसा मागे मस्त पोकेमॉन गेम खेळत चिलमध्ये. हो हो ऑफकोर्स. रोहन निहिराला तिच्या अपार्टमेंटच्या मेन गेटवर ड्रॉप करणार तेवढ्यात. हाय रितू. अगं हो जवळच आली आहे मी, पोचतेच आहे. काय भजी? हो पाऊस तर पडतोय. नाही ऍक्च्युली जय आणि रोहन मला ड्रॉप करताय. भजी खायला? विचारते. गाईज वुड यू लाईक टू जॉईन अस फॉर भजी? आता या प्रश्नाचं उत्तर जो माणूस नाही असं देईल ना तो वेडा असेल, नाही का दादा? डू यू हॅव एनी अदर प्लॅन्स? नॉट ॲज इंटरेस्टिंग ॲज दिस वन, लेट्स गो. जय आणि रोहन निहिरा आणि ऋतूच्या अपार्टमेंटमध्ये बसलेत. अगं काय गोड आहे तुमचं अपार्टमेंट, लिटरली एखाद्या शूट लोकेशन सारखं वाटतंय. एव्हरी कॉर्नर इज इन्स्टा वर्थी. ए थँक यू, प्लीज मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. हा गरम गरम भजी इनकमिंग. ए निहिरा ऐक ना प्लीज प्लीज प्लीज, चहा तू करशील प्लीज? तुला माहिती आहे ना तुझ्या इतकं नाही होत माझा चहा चांगला. ऑफकोर्स डार्लिंग, जस्ट गिव्ह मी 10 मिनिट्स. चौघे टेबलवर गप्पा मारत भजी खात आणि चहा पीत बसलेत. बाहेर छान पाऊस पडतोय आणि अलेक्साने मस्त सॉफ्ट म्युझिक लावलंय. निहिरा ताई थॉर हॅमर चॅलेंज, गुड आयडिया. ए चला ना आपण मस्त पत्ते खेळूया, सत्ती लावणी. आय एम फीलिंग सो नॉस्टॅल्जिक या वातावरणात. पत्ते? या आय टोल्ड हर तू कधीच खेळत नाहीस. हो म्हणजे मला मैदानी खेळ जास्त आवडतात रे. मग आज नाही खेळणार तू आमच्या बरोबर जय, असं करणार? ए रोहन हे चीटिंग आहे, तुला माहिती आहे मी तिला नाही नाही म्हणू शकत. यस लेट्स गो. फ्रायडे नाईट सॉलिड एक्साइटिंग झाली. वाऊ. ऐक ना निहिरा, मी तुझ्या लांब बसणार आहे, तू माझे सगळे पत्ते बघतेस, शहाणी कुठली. ए उगाच हरायला आलीस की तुला असं वाटत? दादा यू नो दिस गेम राईट, सत्ती लावणी आणि बदाम सात वगैरे. का ट्युटोरियल पाहिजे पुन्हा? कम ऑन, इतका पण बोर नाही आहे मी. आणि माझ्या हातात आपल्या सगळ्यांच्या मैत्रीच्या ओल्या खुणा आहेत. I am almost like Batman. You can't beat me, right? OMG Jay! हे ते नवीन गाणं आहे ना तुझं? आयला ऐकव ना यार एकदा. मी लूपवर ऐकते ते रिलीज डे पासनं, सिरियसली. हो हो ऑफकोर्स, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत गायला पाहिजे.
चळवळणाऱ्या नात्यातल्या हाती तुझ्या बघण्याला खुणा दरवळणाऱ्या नात्यातल्या हाती तुझ्या गडबड शिवाराची कुठल्या त्या कामाची थांबून घेणावी सभा पडगम जणू सौख्याचे गुणगुणणे श्वासाचे ऐकून घेणा जरा ओल्या खुणा दरवळणाऱ्या नात्यातल्या हाती तुझ्या बघण्या ओल्या खुणा दरवळणाऱ्या हाती तुझा हो 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 सारखी नाती शोधून घेणा तू तयत न चुकोल क्षण असली कुण्यात राजायसी बेचून घेणा तू खुशाल ओळख स्वतःची स्वतःच करून जगावयाला हवे पानास कालच्या फाडनात आली हावयाला घेणारे सोडतो कालचा चेहरा मोहरा रंगात रंगून प्याने पुन्हा ओल्या खुणा दरवळणाऱ्या नात्यातल्या हाती तुझ्या बघण्या श्वासांचे ऐकून घेणा जरा ऐक ना सादर करीत आहोत 6 एपिसोड्सची एक अनोखी मराठी रॉमकॉम ऑडिओ वेब सिरीज यू आर माय वरण भात. लेखन आणि संकल्पना सई टेंभेकर. कलाकार जय मंगेश बोरगावकर. निहिरा सई टेंभेकर. ऋतू योगिता गोडबोले. रोहन ऋषिकेश विदार. सूत्रधार अनुराधा जोशी. पुढची स्टोरी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा यू आर माय वरण भातचा पुढचा एपिसोड. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या सिरीजमधल्या गाण्यांचा म्युझिक व्हिडिओ बघा सई टेंभेकर या यूट्यूब चॅनलवर आणि संपूर्ण गाणी ऐका स्पॉटीफाय, ॲपल म्युझिक, अमेझॉन म्युझिक या सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. You are my varun bhat, tu majha sukhachich bhasha, tu majha jagnyachi asha. Tujha veen purna nahi, tujha veen purna nahi.
एक ही दिस आणि राह।